सेशनमध्ये आपण ऑप ॲम्पचं ॲप्लिकेशन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर बघणार आहोत. आता हा जो सर्किट डायग्रॅम आहे तो इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा आहे. ह्याला इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर का म्हटलं आहे, कारण आपण जो इनपुट जो आहे तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेला आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केलेलं आहे. आता इन्व्हर्टिंग टर्मिनलला इनपुट दिल्याकारणाने आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे तो इन्व्हर्ट मिळणार आहे, म्हणजे 180 डिग्रीज आउट ऑफ फेज. म्हणजे इथे जो सिग्नल आहे ज्यावेळेला पॉझिटिव्ह सायकल असेल त्यावेळेला इथे आउटपुटला त्याचा नेगेटिव्ह सायकल असणार आहे, आणि इथे नेगेटिव्ह सायकल असेल तर इथे पॉझिटिव्ह, म्हणजे एकमेकाच्या अपोजिट असणार आहेत. म्हणजे 180 डिग्रीज फेज शिफ्ट असणार आहे, फक्त ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजे हा सिग्नल जो आहे हा ॲम्प्लिफायरचा जो गेन आहे तेवढा पट तो ॲम्प्लिफिकेशन करणार आहे. आता इथे जर आपल्याला माहीत आहे की इनपुट इम्पिडन्स जो असतो तो ऑपॅम्पचा खूपच जास्त असतो, म्हणजे आपण आयडियली जे म्हणतो इन्फिनिटी त्याचा इनपुट इम्पिडन्स असतो, आणि इनपुट इम्पिडन्स इन्फिनिटी असल्याकारणाने इथून करंट फ्लो होणार नाही. या नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलमध्ये करंट फ्लो होणार नाही, म्हणजे याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो झिरो असणार आहे, म्हणजे तो ड्रॉप होणार नाही, लक्षात घ्या. आणि ड्रॉप होणार नाही म्हणजे याचा अर्थ जो आहे इथे जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण ग्राउंड दिलेलं आहे इथेसुद्धा आपल्याला ग्राउंड मिळणार आहे. म्हणजे इथे झिरो व्होल्ट आहे आणि इथेसुद्धा आपल्याला झिरो व्होल्ट मिळणार आहे, कारण इथे व्होल्टेज ड्रॉप होणार नाही, आणि व्होल्टेज ड्रॉप नसल्यामुळे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स नसणार आहे. तर इथे झिरो व्होल्ट आहे, आपण फिजिकली इथे ग्राउंड जोडलेलं आहे म्हणून आपल्याला इथे झिरो व्होल्ट मिळतो. पण इथे जो आहे फिजिकली जरी आपण ग्राउंड जोडलेलं नसेल तरी इथला व्होल्टेजसुद्धा झिरो असणार आहे, आणि त्याला व्हर्च्युअल ग्राउंड असं आपण म्हणतो. आता इथे इनपुट आपण ज्यावेळेला देणार आहे याला इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर जो करंट फ्लो होणार आहे तो बघा, इनपुट करंट हा आर आयमधून फ्लो होणार आहे, आणि हा करंट जो आहे इथे ऑप ॲम्पमध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळे तो करंट जो आहे तो आर एफमधून फ्लो होणार आहे. आता इथे दाखवलेलं बघा डायग्रॅममध्ये करंट जो आहे असा फ्लो होणार आहे, आणि या रेझिस्टरच्या अक्रॉसची जी काही पोलॅरिटी आपल्याला माहिती आहे, करंट हा पॉझिटिव्हकडून नेगेटिव्हकडे वाहतो, म्हणजे आर आयच्या इथे जो आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे आणि हा नेगेटिव्ह असणार आहे. त्याचप्रमाणे आर एफचा जो आहे या बाजूला पॉझिटिव्ह आणि या बाजूला, कारण करंट जो आहे ती डायरेक्शन अशी असणार आहे, म्हणजे आउटपुट जो आहे तो नेगेटिव्ह असणार आहे. म्हणजे इनपुट पॉझिटिव्ह ज्यावेळेला असणार आहे त्यावेळेला आउटपुट जो आहे तो नेगेटिव्ह असेल. आता हे दोन्ही करंट सारखे आहेत, म्हणजे आय इन आणि आय एफ. म्हणजे आय इन म्हणजे आर आय जो आहे इनपुट रेझिस्टन्समधून वाहणारा करंट, आणि आय एफ जो आहे तो फीडबॅक रेझिस्टरमधून वाहणारा करंट, हे दोन्ही करंट सारखे आहेत. म्हणून आपण म्हटलं आहे आय एफ इज इक्वल टू आय इन. आता आपण बघूया की हा जो इनपुट करंट जो आहे हा व्होल्टेज डिवाइडेड बाय रेझिस्टन्स आपण जर फॉर्म्युला लिहिला तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. आपल्याला माहीत आहे की हा आर आयच्या जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज काय असणार आहे, तर ह्या बाजूला व्ही आय एन आहे आणि ह्या बाजूला व्ही ए आहे. म्हणजे हा नोड ए आहे त्याचा व्होल्टेज व्ही ए आहे, आणि तो व्होल्टेज आपल्याला माहीत आहे झिरो व्होल्ट आहे कारण तो व्हर्च्युअल ग्राउंड आहे. म्हणजे ह्या आर आयच्या भोवतीचा व्होल्टेज काय असणार आहे, व्ही आय एन मायनस व्ही ए, म्हणजे व्ही आय एन मायनस झिरो असणार आहे. आणि हा जो रेझिस्टन्स आहे त्याची किंमत आहे आर आय. म्हणजे व्होल्टेज जो करंट जो आहे या रेझिस्टन्समधून वाहणारा करंट बरोबर याच्या भोवतीचा व्होल्टेज जो आपल्याला मिळाला आहे व्ही आय एन आणि त्याचा रेझिस्टन्स डिवायडेड बाय आर आय. आता हा जो आहे आर एफच्या जो का वाहणारा करंट जो आहे म्हणजे ह्याच्या भोवतीचा व्होल्टेज डिवायडेड बाय हा रेझिस्टन्स, ह्याच्या भोवतीचा व्होल्टेज काय, ह्या बाजूला व्ही ए आहे ह्या बाजूला व्ही आउट आहे, म्हणजे व्ही ए मायनस व्ही आउट हा व्होल्टेज असणार आहे आर एफच्या भोवतीचा, आणि रेझिस्टन्स जो आहे तो आर एफ आहे, म्हणजे व्ही ए मायनस व्ही आउट डिवायडेड बाय आर एफ. आता आपल्याला माहीत आहे की व्ही एची व्हॅल्यू जी आहे ती झिरो आहे कारण तो व्हर्च्युअल ग्राउंड आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, आउट जो काय करंट जो आहे आय एफ इज इक्वल टू मायनस आय आउट डिवायडेड बाय आर एफ. म्हणजे हा जो आहे तो डायरेक्शन आपल्याला सांगतो की हा जो डायरेक्शन आहे तो इन्व्हर्ट डायरेक्शन आहे, तर इथे जो आउटपुटच्या हा विरुद्ध डायरेक्शन आहे, म्हणून हा जो आहे मायनस असं चिन्ह जे आपल्याला मिळालेलं आहे. आता इथे बघा आय एफ इज इक्वल टू आय इन, त्या इक्वेशननुसार आपण लिहिलं की जे आय एफची व्हॅल्यू होती मायनस व्ही आउट डिवायडेड बाय आर एफ इज इक्वल टू आय इनची व्हॅल्यू होती व्ही आय एन इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट रेझिस्टन्स.
या फॉर्म्युलेवरून आपल्याला आउटपुट, आपल्याला माहिती आहे गेन म्हणजे काय, आउटपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय इनपुट व्होल्टेज. मग इथे जो आहे आपण हा इक्वेशन जर सॉल्व केला, आउटपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू काय होणार आहे की मायनस आर एफ डिवाइडेड बाय आर इन. आता इथे बघा, हा आउटपुट व्होल्टेज आर एफच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि इनपुट व्होल्टेज आर आयच्या डायरेक्टली, कारण आउटपुट व्होल्टेज आपल्याला मिळालं आहे आर एफच्या भोवती आणि इनपुट व्होल्टेज मिळालं आहे आर आयच्या भोवती, म्हणून ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जो काही गेन आहे त्याला क्लोज लूप गेन म्हणतो, कारण क्लोज लूप गेन जो आहे, कारण इथे जो आपण एक रेझिस्टर, फीडबॅक रेझिस्टर यूज केला आहे आउटपुटकडून इनपुटकडे आणि हा फीडबॅक करतो, नेगेटिव्ह फीडबॅक करतो, हा ह्याच्यामुळे आपण काय म्हणतो, जो गेन असणार आहे त्याला क्लोज लूप गेन म्हणणार आहे आपण. आणि जो क्लोज लूप गेनचा फॉर्म्युला आहे तो गेनचा फॉर्म्युला हा आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असतो, इथे जो आहे तो आर एफ म्हणजे मायनस आर एफ डिवायडेड बाय आर इन आहे, कारण आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे तो 180 डिग्रीज फेज शिफ्ट असणार आहे, म्हणून तो मायनस आर एफ डिवायडेड बाय आर इन आहे. आता ह्यावरून आपल्याला काय जे काय आहे कन्क्लुजन काय काढता येईल, की ते क्लोज लूप गेन बघा फॉर्म्युला होता मायनस आर एफ डिवायडेड बाय आर इन, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये ओपन लूप गेन काही नव्हता, म्हणजे क्लोज लूप गेन हा इंडिपेंडेंट आहे ओपन लूप गेनच्या. आपण क्लोज लूप गेन हा कॉन्स्टंट ठेवू शकतो, तर तो कशावर डिपेंडेंट आहे, तर आर एफ आणि आर आयच्या व्हॅल्यूवर डिपेंडेंट आहे. जर आपण आर एफ आणि आर आयची व्हॅल्यू जर सेम ठेवली तर आपल्याला क्लोज लूप गेन किती मिळणार आहे, तर तो मायनस वन असणार आहे. मायनस वन, मायनस हे चिन्ह काय आहे, कारण इनपुटच्या तो 180 डिग्रीज फेज शिफ्ट असणार आहे, म्हणजे फेज इन्व्हर्शन आहे, लक्षात घ्या. जर आर एफची व्हॅल्यू आपण 10 पट केली आर आयच्या, तर आपल्याला गेन किती मिळणार आहे, 10 मिळणार आहे, पण -10, कारण आपण म्हटलं 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे म्हणून. म्हणजे ह्याचा अर्थ आपण त्यांची व्हॅल्यू आर एफ आणि आर आयची व्हॅल्यू चेंज करून आपण ॲम्प्लिफायरचा गेन जो आहे तो बदलू शकतो आणि कॉन्स्टंट आपल्याला आउटपुट व्होल्टेज गेन मिळणार आहे, कारण तो इंडिपेंडेंट ऑफ ओपन लूप गेन आहे. आता इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्सवर काय फरक पडतो आपण बघूया, त्याचा काय आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये. तर इथे बघा की रेझिस्टन्स ह्या बाजूला, इनपुट रेझिस्टरचा जो आहे हा टर्मिनल जो व्हर्च्युअल ग्राउंड आहे म्हणजे 0 आहे, म्हणजे इनपुट रेझिस्टन्स जो आहे हा सोर्सच्या अक्रॉस येणार आहे किंवा ह्या इनपुट सर्किटला जो पॅरलमध्ये येणार आहे, म्हणजे याचा अर्थ जो इनपुट इम्पिडन्स काय असणार आहे तो आर आय असणार आहे, लक्षात घ्या. आणि आर आय जो आहे म्हणजे याचा अर्थ जो इथे इनपुट इम्पिडन्स जो होता ऑप एम्पचा तो इन्फिनिटी होता का, लेकिन खूपच जास्त होता. आता काय होणार आहे, इनपुट इम्पिडन्स हा कमी होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, आर आय इतकी असणार आहे. आता आउटपुट इम्पिडन्सबद्दल बोलूया आपण. आता इथे बघा, हा जो आहे आउटपुट इम्पिडन्स काय, या दोन टर्मिनल म्हणजे आउटपुट आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ह्या टर्मिनलमध्ये तो इम्पिडन्स आहे, आणि त्या टर्मिनलमध्ये म्हणजे ह्या आउटपुट टर्मिनलपासून ग्राउंड, हा व्हर्च्युअल ग्राउंड आहे ना, म्हणजे हा जो आउटपुट इम्पिडन्स आणि आर एफ एकमेकाच्या पॅरललमध्ये येत आहेत, म्हणजे याचा अर्थ टोटल जो आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे या इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये इनपुट इम्पिडन्स जो आहे, झेड आय जो आहे, तो किती असणार आहे, हा इनपुट रेझिस्टन्स एवढा असणार आहे, तर आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो कमी होणार आहे, कारण आउटपुट झेडओच्या पॅरललमध्ये, म्हणजे आउटपुट इम्पिडन्सच्या पॅरललमध्ये काय येणार आहे, तर आर एफ येणार आहे, कारण हा जो टर्मिनल व्हर्च्युअल ग्राउंड आहे, 0 आहे, म्हणजे ह्या टर्मिनल आणि 0च्यामध्ये ग्राउंडच्यामध्ये काय येणार आहे, हा आर एफ जो आउटपुट इम्पिडन्सच्या पॅरललमध्ये आल्या कारणाने आउटपुट इम्पिडन्स कमी होणार आहे, लक्षात घ्या. आता इथे आपण बघूया की, आता इथे बघा, हा सर्किट जो आहे हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं सर्किट दाखवलेलं आहे, तर इथे त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे, हा 200 किलो आहे आणि हा 2 किलो आहे, म्हणजे 100 पट आहे, म्हणजे गेन काय असणार आहे, मायनस आर एफ डिवायडेड बाय आर आय, म्हणजे -100 असणार आहे. आता इनपुट व्होल्टेज जो आहे 2.5 मिली व्होल्ट दिलेला असेल, तर तो 100 पट त्याचा ॲम्प्लिफिकेशन होणार आहे, पण 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे, मायनस चिन्ह दाखवलं आहे, म्हणजे इनपुट दिला 2.5 मिली व्होल्ट्स आणि आउटपुट आपल्याला मिळालं आहे 0.25 व्होल्ट्स, म्हणजे मायनसमध्ये, म्हणजे 180 डिग्रीज फेज शिफ्ट. हे दुसरं उदाहरण बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला कळेल की इनपुट आपण दिला आहे, याचं जो पीक टू पीक जो व्होल्टेज आहे तो 1 व्होल्ट आहे,
म्हणजे पॉझिटिव्ह पीक जो आहे 0.5 आणि नेगेटिव्ह पीक हा 0.5 आहे. त्याच्यामुळे हा जो चेंज जो होणार आहे आता हा दिल्यानंतर काय होणार आहे बघा, इथे आता दोन्ही आर एफ आणि आर आयची व्हॅल्यू ही सेम आहे, त्याच्यामुळे गेन जो आहे क्लोज लूप गेन जो आहे तो 1 असणार आहे. म्हणजे हा ॲम्प्लिफिकेशन करणार नाही आहे, आहे तसा सिग्नल म्हणजे देणार आहे पण तो 180 डिग्री फेज शिफ्ट देणार आहे. म्हणजे ॲम्प्लिफिकेशन हा जो आहे आपण असं म्हणू शकतो एक व्होल्टेज फॉलोअर जो आहे, म्हणजे इनपुट आणि जो आहे आउटपुट हा इनपुटला फॉलो करतो, पण इथे काय होणार आहे हा 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे. पण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये व्होल्टेज फॉलोअर म्हणतो, इथे जे आहे एक बफरसारखं हा कार्य करणार आहे. फक्त काय होणार आहे की इथे गेन मिळणार नाही, गेन हा 1 असणार आहे, पण इन्व्हर्टिंग आपल्याला वेफॉर्म मिळणार आहे म्हणजे 180 डिग्रीज फेज शिफ्ट मिळणार आहे. तिसरं जर उदाहरण आपण घेतलं तर इथे बघा, इथे काय केलं आहे त्यांनी, आर एफची किंमत 40 किलो ओम्स घेतली आहे आणि आर आयची किंमत हा 1 किलो ओम्स आहे, म्हणजे 40 पट ॲम्प्लिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. आणि आपण जो दिलेला सिग्नल जो आहे तो 40 पट ॲम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला जो आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे तो किती 13 व्होल्टपेक्षा जास्त असणार आहे. कारण इथे बघा हा 15 व्होल्ट VCC सप्लाय आहे, म्हणजे याचा अर्थ काय की 15 वजा 2 म्हणजे मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज हा किती असू शकतो, 13 व्होल्ट असू शकतो, पण इथे 13 व्होल्टपेक्षा जास्त झाला म्हणून तो काय झाला आहे क्लिप झालेला आहे बघा. म्हणजे आपल्याला हे लिनियर कॅ आउटपुट नाही मिळणार आहे, हा नॉन लिनियर झालेला आहे, म्हणजे स्विचिंग केल्यासारखं ऑन ऑफ ओके, म्हणजे क्लिप होणार आहे तो आउटपुट. त्यानंतर जो आहे पुढचा आपण उदाहरण घेऊया. आता इथे बघा त्यांनी सांगितले क्लोज लूप गेन काढा, तर इथे क्लोज लूप गेन जो आहे आपण -RF/R1 व्हॅल्यूज दिलेले 100 किलो भागिले 10 किलो म्हणजे -10 आपल्याला मिळालं. इनपुट इम्पिडन्स सांगितले, आपल्याला माहीत आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स हा आर आय एवढा असतो आणि आर आयची किंमत किती आहे 10 किलो ओम्स आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की स्लीव रेट काढा आणि जो स्लीव रेट जो आहे मॅक्झिमम ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी काढायला सांगितले. स्लीव रेट दिलं आहे 0.5 व्होल्ट पर मायक्रो. आपल्याला माहिती आहे स्लीव रेट म्हणजे आउटपुटमध्ये होणार व्होल्टेजमध्ये होणारा बदल आहे, तो प्रत्येक मायक्रोसेकेंडला 0.5 व्होल्ट आहे. आता स्लीव रेटचा जो फॉर्म्युला आहे बघा तो काय आहे, जो ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे F max बरोबर स्लीव रेट भागिले 2π V peak. म्हणजे आपल्याला V peak काढलं पाहिजे आणि जो इनपुट व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, इनपुट व्होल्टेज गुणिले गेन. आता इनपुट व्होल्टेज 1 व्होल्ट 0.5 ते -0.5 होता म्हणजे 1 व्होल्ट पीक टू पीक आहे, गुणिले 10 गेन 10 होता. म्हणजे आपल्याला जो आता इथे चिन्ह आपल्याला घ्यायचं नाही आहे, कारण आउटपुट व्होल्टेज आपल्याला जो मिळणार आहे जरी मायनस मिळत असेल तरी त्यांच्यामध्ये होणारा बदल जो आहे तो 10 व्होल्ट पीक टू पीक आहे. म्हणजे पीक बदल किती असणार आहे तो 10 भागिले 2 म्हणजे किती 5 व्होल्ट असणार आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युलेमध्ये हा जो पीक व्होल्टेज आहे आपल्याला 5 व्होल्ट आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. स्लीव रेट जो आहे 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकेंड्स आहे भागिले 2π आणि गुणिले 5 इथे जो आपल्याला मिळाला तो मॅक्झिमम ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी जो आहे तो 15.9 किलोहर्ट्झ मिळालेला आहे. आता लक्षात घ्या 15.9 किलोहर्ट्झ आपल्याला ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी मिळालं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ह्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी नाही दिली पाहिजे इनपुटला, तर केलं तर आपल्याला काय होणार आहे आउटपुट हा डिस्टॉर्टेड मिळणार आहे. त्यानंतर इथे बघा त्यांनी रेझिस्टर्स वेगवेगळ्या किमतीचे दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले मला जर गेन -4 हवा असेल तर काय करावं लागेल, तर मला माहीत आहे की मायनस जो आहे इथे -RF/RI = -4 म्हणजे -4 साठी मला हा रेशो जो आहे आर एफ आणि आर आयचा तो काय असला पाहिजे 4:1 असला पाहिजे. आर एफची किंमत ही आर आयच्या किमतीच्या 64 असली पाहिजे लक्षात घ्या. त्यानंतर इथे त्यांनी जे आहे क्लोज लूप गेन काढायला सांगितलं आहे आपल्याला आणि त्यांनी इथे बघा की नॉर्मली आपण सोर्सचा जो रेझिस्टन्स आहे तो 0 कन्सिडर करतो. यांनी एक उदाहरण सांगितले जिथे सोर्सचा रेझिस्टन्स 0 आहे आणि दुसरं उदाहरण आहे जिथे सोर्सचा रेझिस्टन्स 1 किलो ओम्स आहे. आता इथे बघा ज्यावेळेस सोर्सचा रेझिस्टन्स 0 असेल तर आपल्याला माहीत आहे हा जो क्लोज लूप गेन -RF/R आहे आणि म्हणजे काय 100 किलो ओम्स जो आहे त्याची व्हॅल्यू आर एफची आणि डिवायडेड बाय 1 किलो ओम्स
म्हणजे मला गेन जो आहे तो -100 मिळालेला आहे, म्हणजे 100 गेन मिळाला आहे, आणि जो इनपुटच्या अपोजिट म्हणजे 180 डिग्रीज फेज शिफ्ट आउटपुट असणार आहे म्हणून तो मायनस आहे. आता इथे जर सोर्स रेझिस्टन्स, जर सोर्स रेझिस्टन्स 1 kΩ असेल तर काय होणार आहे, हा आपल्याला बघायला मिळेल. बघा इथे सोर्स रेझिस्टन्स जो आहे तो काय असतो, इनपुट रेझिस्टन्सच्या सिरीजमध्ये असतो, म्हणजे त्यांच्या दोघांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. म्हणजे इनपुट जो रेझिस्टन्स आहे तो काय होणार आहे, हे या दोघांची बेरीज असणार आहे, म्हणजे इनपुट रेझिस्टन्स प्लस सोर्स रेझिस्टन्स. आता इथे बघूया, इथे काय केलं त्याने की क्लोज लूप गेन जो आहे तो -RF डिवायडेड बाय इथे काय केलं, ह्या दोघांची बेरीज, कारण हे दोन सिरीजमध्ये आहेत. म्हणजे काय झालं की 100 kΩ आणि सोर्स रेझिस्टन्सची किंमत 1 kΩ होती, RIची किंमत इनपुट रेझिस्टरची 1 kΩ होती, म्हणजे इथे काय झालं की हा जो गेन आहे तो कमी झाला. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला म्हणजे सोर्सला रेझिस्टन्स असणार आहे तो सिरीजमध्ये येणार आहे, त्या गेन काय होणार आहे, आपल्याला सॅक्रिफाईस करावा लागणार आहे, लक्षात घ्या. ओके,